भोरमधील ऐतिहासिक परंपरा असलेल्या राजवाड्यात रामनामाच्या जयघोषात फुलांची उधळण करत आणि रामभक्तांच्या आलोट गर्दीत रामजन्म सोहळा म्हणजेच रामनवमी उत्साहात पार पडली. भोर संस्थांची स्थापना 1705 झाली. तेव्हापासून रामनवमीच्या दिवशी पंत सचिव घराणे रामजन्मोत्सव राजवाड्यात साजरा करतात. भोरच्या पंत सचिवांचे कुलदैवत असलेल्या श्री प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव गेल्या 300 वर्षापासून भोर संस्थांच्या राजवाड्यात साजरा केला जातो. सकाळी 11 दरम्यान रामाच्या पोशाखाची भोर शहरातून मिरवणूक काढण्यात येते. दुपारी 12 भोर संस्थांचे राजेश राजे आणि सदस्य यांच्या हस्ते जन्मसोहळा झालाय. यावेळी रंगबिरंगी पडद्यांनी आणि फुलांनी राजवाडा सजवण्यात आला होता. संस्थांच्या सदस्यांनी पुणेरी पगडी, मराठमोळी शेरवानी आणि स्त्रियांनी नऊवारी साड्या असे पोशाख परिधान केले होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच रामजन्म सोहळ्यात अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते. रामनामाच्या जयघोषात भोरचा राजवाडा परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी भाविक भक्तांनी राजवाड्यात मोठी गर्दी केली होती. चैत्र शुद्ध अष्टमीला सकाळी अधिपतींच्या हस्ते श्री रामनवमीच्या उत्सवातील धार्मिक व लौकिक कार्यक्रमास सुरुवात होते. विलास मातगुडे, झुमो न्यूज, भोर.